नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शिंदे गटातले खासदार राहुल शेवाळे यांचे आणि एका महिलेचे तथाकथित संबंध असल्याचं प्रकरण हे सध्या बरंच गाजते त्याची चर्चा सुरू आहे त्यासंदर्भात काही पत्रकार परिषदा झाल्या आणि त्या, त्या माध्यमातून हे प्रकरण नेमकं काय आहे कोण याच्यामध्ये दोषी आहे कोणाची या प्रकरणाला फूस आहे या संदर्भात बरेच अंदाज व्यक्त केले जात आहेत आडाखे बांधले जात आहेत तर आज आजचा हा व्हिडिओ आहे राहुल शेवाळे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सदर आरोपांविषयी त्यांनी अगदी सविस्तर माहिती दिली सदर महिला जिने एप्रिलमध्ये म्हणजे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये राहुल शेवाळेंच्या विरोधात साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती आणि राहुल शेवाळेंनी विरुद्धही तक्रार झाल्यानंतर अर्थातच राहुल शेवाळेंनी संदर्भात पुन्हा साकीनगा पोलीस ठाण्यामध्ये जात त्या संदर्भातला जबाब जो आहे तो नोंदवला होता दोन्हीकडून या तक्रारी झालेल्या आहेत आणि त्या झाल्यानंतर तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट राहुल शेवाळेंनी घेतली आणि त्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं की महिला जी आहे ती कशा पद्धतीचे आरोप करते तिची पार्श्वभूमी काय आहे हे त्यांनी सांगितलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना ही माहिती दिली आणि त्यांना सोबत करायला सांगितली आणि तेव्हा मग अनिल परब हे सुद्धा राहुल शेवाळ्यांबरोबर तिथे गेले होते साकीनगा पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यानंतर ही सगळी गोष्ट झाल्यानंतर त्या महिलेविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई जी आहे ती होऊ शकली नव्हती म्हणून मग राहुल शेवाळेंनी अंधेरी कोर्टामध्ये या संदर्भात दाद मागितली आणि त्याच्यात मग अंधेरी कोर्टाने सांगितलं की या महिलेविरुद्ध कारवाई केली पाहिजे तसे आदेश जे आहेत ते दिले पोलीस ठाण्याला पण त्यानंतरही ती कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा एकदा राहुल शेवाळे जे ते अंधेरी कोर्टात गेले पुन्हा एकदा कोर्टाकडून आदेश मिळाले म्हणजे होत राहिलं शेवटी ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा महिला आयोगाकडे राज्य महिला आयोगाकडे या महिलेने सदर महिलेने तक्रार केली की आपल्याविरुद्ध आपण जी काही के तक्रार केली आहे त्या संदर्भात कोणती कारवाई होत नाही आहे आणि मग राज्य महिला आयोगाने त्यात दखल घेतली हा जो काळ आहे या दोन याच्यातला फरक एवढा आहे की ज्यावेळेला साकीनागा पोलीस ठाण्यामध्ये त्या महिलेने तक्रार केली राहुल शेवाळेंच्या विरुद्ध तेव्हा राहुल शेवाळे हे उद्धव ठाकरेंबरोबर होते आणि उद्धव ठाकरेंबरोबर म्हणजेच त्या पूर्ण शिवसेना जी होती तिचं तोपर्यंत शकल झालेली नव्हती पण जेव्हा ऑगस्टमध्ये राज्य महिला आयोगाकडे सदर महिलेने तक्रार केली त्यावेळेला मात्र शक्लं झालेली होती शिंदे गट तयार झाला होता आणि राहुल शेवाळे हे शिंदे गटासोबत होते जेव्हा राहुल शेवाळे यांनी नुकतीच ही पत्रकार परिषद घेतली त्यांनी या महिलेची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली की महिला जी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेली महिला आहे तिचा संपूर्ण कुटुंब जे आहे ते गुन्हेगारी स्वरूपाचं आहे तिचा भाऊ बहीण आई यांचा सगळ्यांचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध आहे आणि एवढंच नव्हे तर दुबईमध्येही महिला होती तिथल्या गुन्हेगारी विश्वाशी तिचा संबंध होता त्याचबरोबर पाकिस्तानातल्यासुद्धा एजन्सी तिचा संबंध होता हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्या संदर्भातले काही ऑडिओ त्यांनी ऐकवून दाखवले दुबईतल्या पोलिसांनी त्या महिलेवर केलेल्या कारवाई संदर्भातले ऑडिओ राहुल शेवाळींनी ऐकवून दाखवले आणि त्याच्यात हे स्पष्ट होतं की या महिलेला तिकडे तिच्यावर कारवाई झाली तिला तुरुंगात टाकण्यात आलं होतं त्यानंतर तिला डिपोट करण्यात आलं भारतामध्ये हे सगळं झालेलं आहे म्हणजे या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत ते राहुल यांनी सांगितले या महिलेने राहुल शेवाळेंची पत्नी त्यांच्या विरुद्ध त्यांनाही धमक्या दिल्या त्याबद्दल राहुल शेवाळेंच्या पत्नी जे आहेत त्यांनी गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा तक्रार आहे साकीनागा पोलीस ठाण्यात तक्रार आहे पण या कोणत्याही ठिकाणी ही महिला पोचलेली नाही आहे ही महिला जे तिचा माग पोलीस काढतायत पण अद्याप ती सापडलेली नाही आहे अगदी गोवंडी पोलीस ठाण्यातले पोलीस हे दिल्लीपर्यंत जाऊन आले दिल्लीत तिचं जे काही निवासस्थान आहे तिकडेही जाऊन आले पण तिथेही ती सापडलेली नाही पण अचानक ही महिला जी आहे ती आत्ता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांच्यासोबत दिसल्या ऑनलाईन त्यांच्यातला संवाद झाला आणि त्याच्यामध्ये त्या महिलेने राहुल शेवाळेंसंदर्भातली जी काय त्यांची तक्रार आहे ती मांडली आणि तेव्हा मग ठोंबरेंनी कशा पद्धतीने राहुल शेवाळेंकडून त्या महिलेचा छळ सुरू आहे वगैरे हे सांगितलं आणि आपण या संदर्भात पावलं उचलणार आहोत सरकारसमोर हे सगळी कागदपत्र ठेवणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे आता मुळात राहुल शेवाळेंचा हाच प्रश्न आहे की महिला जी आहे तिचा माग पोलीस काढतायत चाकीनागा पोलीस ठाण्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला गोवंडी पोलीस ठाण्याने प्रयत्न केला अगदी ते दिल्लीपर्यंत जाऊन आले तरी महिला सापडत नाही पण मग ही महिला रुपाली ठोंबरेंसोबत कशी काय दिसते त्यांच्या संपर्कात कशी आहे ती हा सवाल ते उपस्थित करतात राहुल शेवाळेंचा हा मुद्दा आहे की या सगळ्या प्रकरणाला आदित्य ठाकरे यांची फूस आहे युवासेनेचे प्रमुख म्हणून त्यांची फूस आहे असा त्यांचा थेट आरोप आहे आणि हा आरोप ते कशावर करतात तर लोकसभेमध्ये मध्यंतरीच राहुल शेवाळे यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता तो म्हणजे सुशांत सिंह राजपूत याच्या संदर्भातला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की सुशांत सिंह राजपूतची जी मैत्रिणी आहे रिया चक्रवर्ती हिच्याशी चव्वेचाळीस वेळा कोणीतरी फोन केला त्या व्यक्तीचं नाव एयू आहे ही संक्षिप्त अक्षरं आहेत मग ती एयू नावाची व्यक्ती कोण आहे नेमकं हा सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि हा प्रश्न विचारल्यानंतर आता हे प्रकरण जे ते समोर आलेले मी त्याच्या आधी या महिलेची कोणती तक्रार आहे किंवा या महिलेचा आणि राहुल शेवाळेंचा काय संबंध होता वगैरे हे प्रकरण आलं नव्हतं ते आलं होतं ते एप्रिलमध्ये आणि ऑगस्टमध्ये राज्य महिला आयोगाकडे जेव्हा तक्रार केली गेली त्यावेळेला पण त्यानंतर प्रकरण थंड होतं आणि पुन्हा आता जेव्हा राहुल शेवाळेंनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला आदित्य ठाकरेंसंदर्भात की एयू म्हणजे आदित्य उद्धव आहे का असा त्यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर मात्र पुन्हा हे प्रकरण जे आहे ते ताजं झालेलं आहे राहुल शेवाळेंचं हेच म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेला मी उद्धव ठाकरे गटाच्या विरुद्ध बोलतो किंवा विरुद्ध काही कारवाई करतो त्यावेळेला हा मुद्दा उपस्थित केला जातो ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा राहुल शेवाळे उद्धव ठाकरेंसोबतच होते खासदार म्हणून त्यावेळेला मात्र जेव्हा चाकीनाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली या महिलेकडून त्यावेळेला मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती अगदी ऑगस्ट महिन्यापर्यंत कारवाई झाली नाही पण ऑगस्टमध्ये ज्या वेळेला राहुल शेवाळे हे शिंदे गटामध्ये गेले त्यावेळेला राज्य महिला आयोगाने दखल घेतली असं राहुल शेवाळेंचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये तथ्यच आहे ते काही खोटं नाहीये मग हा संबंध ते जोडतात की ज्या वेळेला मी शिंदे गटात गेलो त्यावेळेलाही प्रकरण उकरण्यात आलं आणि जाणीवपूर्वक ते त्याला हवा देण्यात आली की ते वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आपल्या मागे काहीतरी या निमित्ताने एक प्रकरण लावता येईल असा प्रयत्न झाला आणि आता पुन्हा जेव्हा आपण लोकसभेमध्ये गेलेलो आहोत आणि लोकसभेमध्ये आपण हा मुद्दा उपस्थित करतोय एयू या संक्षिप्त अक्षरांचा त्यावेळेला पुन्हा हे प्रकरण आलेले म्हणजे जेव्हा आपण हे धागेदोरे जोडायचा प्रयत्न करतो त्यावेळेला लक्षात येतं जे शेवाळे म्हणतात त्याप्रमाणेच की ज्या वेळेला ते उद्धव ठाकरेंसोबत होते तेव्हा त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही किंवा या प्रकरणाला हवा देण्यात आली नाही पण जेव्हा ते शिंदे गटात गेले तेव्हा लगेच हे प्रकरण राज्य महिला आयोगाकडे आलं आता जेव्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही संशय व्यक्त केला तेव्हा पुन्हा हे प्रकरण आणलं गेलं म्हणजे याचा संबंध कुठेतरी या सगळ्या घटनाक्रमाशी आहे का हा नक्कीच विचार करण्याजोगा मुद्दा आहे आणि याच्यात मग हेच दिसून येतं ज्या वेळेला ते म्हणतात राहुल शेवाळे की आदित्य ठाकरे म्हणजे युवासेना प्रमुखांचा याचा अशी संबंध आहे त्यांची फूस आहे सगळ्या प्रकरणाला आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीची सुद्धा फूस असली पाहिजे राष्ट्रवादीचा नेमका काय याच्याशी संबंध आहे कारण ही महिला जर पोलिसांना सापडत नाहीये तर ती ठोंबरेंजवळ कशी काय जाते ठोंबरेंच्या संपर्कात कशी आहे ठोंबरे या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत त्यांच्यासोबत ती कशी काय संवाद साधते हा प्रश्न ते उपस्थित करतात आणि त्याच्यात सुद्धा वास्तव हे दिसून येतं मग जेव्हा ते उद्धव ठाकरेंसोबत होते राहुल शेवाळे त्यावेळेला मात्र त्यांना या संदर्भात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही आणि त्यांनी हे वास्तव सांगितलेलं सुद्धा आहे की या महिलेचे कसे गुन्हेगारी जगताशी संबंध आहेत आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा ही महिला प्रयत्न करते आणि त्यांनी तिची पार्श्वभूमी सांगितली की आपण करोनाच्या काळामध्ये तिला आर्थिक मदत केली होती आणि नंतर आर्थिक मदत तिला बंद झाल्यानंतर त्या महिलेने आपलं ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली हे आपण सगळं उद्धव ठाकरेंना सांगितलेलं आहे आणि हे झाल्यानंतर तेव्हा मात्र कोणती कारवाई झाली नाही आता मात्र जेव्हा ते शिंदे गटात आहेत आणि आदित्य ठाकरेंसंदर्भात काही प्रश्न उपस्थित आहेत तेव्हा मात्र लगेच ही महिला जी आहे ती समोर येते आणि ती येतेसुद्धा कोणाबरोबर तर ठोमरे यांच्यासोबत ज्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ते आहेत त्यामुळे हा संबंध कुठेतरी युवासेनेशी आहे का किंवा राष्ट्रवादीशी आहे का असा जेव्हा राहुल शेवाळे प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यात काहीतरी तथ्य आहे असं वाटतं आणि मग जर तसा असेल तर त्याविषयी निश्चितपणे चौकशी व्हायला पाहिजे राहुल शेवाळे हे सुद्धा म्हणतात की या महिलेचे जे फॉलोअर आहेत सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर वगैरे ते सगळे युवासेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी ते नावं सांगण्याचा सुद्धा त्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रयत्न केला ते सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांची नावंही मी तुम्हाला देईन की जे पदाधिकारी तिला फॉलो करतायत मग हे सगळं गौड बंगाल नेमकं काय आहे हे समोर येणं आवश्यक आहे सध्या आपण पाहतोय की ठाकरे गटाकडून वारंवार शिंदे गट किंवा फडणवीस यांच्यावर आरोप होत आहेत उद्योग कसे महाराष्ट्रातून बाहेर गेले गुजरातमध्ये गेले छत्रपती शिवरायांचा कसा अपमान झाला किंवा आणखी अनेक मुद्द्यांवरनं या सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न होतोय तशाच पद्धतीने आता राहुल शेवाळे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न होतोय का किंवा नेमक्यातलं वास्तव काय आहे आदित्य ठाकरे यांची त्याला फूस आहे असं शेवाळे म्हणत आहेत तर त्यात किती तथ्य आहे राष्ट्रवादीकडे ही महिला कशी काय त्यांच्या संपर्कात आहे यामागचं सत्य काय आहे हे समोर यायला पाहिजे जेव्हा राहुल शेवाळे म्हणतात की या प्रकरणाचा एन आय मार्फत तपास व्हायला पाहिजे राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत तर तो, तो व्हायलाच पाहिजे कारण या महिलेचे जर पाकिस्तानशी संबंध आहेत दुबईशी संबंध आहे दुबईतल्या काही गुन्हेगारी विश्वाशी संबंध आहे तिथे तिला तुरुंगवास झालेला आहे या महिलेचं नेमकं रेकॉर्ड काय आहे हे तपासलं गेलं पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून काय जो काय यातला मोक्ष आहे तो लावला पाहिजे मग नेमकं या प्रकरणाच्या मागे कोण आहे हे समजलं पाहिजे तेव्हा हे प्रकरण दिसतं तेवढं सोप्पं नाही आहे केवळ राहुल शेवाळेंना लक्ष करण्यासाठी केलं गेलं आहे आणि ते केलं गेलं असेल तर त्यामागे नेमकं कोण कोण आहे हे सगळं समोर यायला पाहिजे जी, जी मागणी राहुल शेवाळेंनी केलेली आहे आणि त्या बाबतीत खरोखरच राज्य सरकारने पावलं उचलावीत आणि एकदा काय तो त्याचा सूक्ष्मोक्ष लावा बघूया येत्या काळामध्ये याचं नेमकं काय निदान निघतंय काय याचा पुढचा निष्कर्ष येतोय हे आपल्याला कळेलच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद